कोणती तरी योजना आहे जी सक्सेसफुल झालेली आहे फर्स्ट टाईम, त्यामुळे थोडासा विश्वास पण बसत आहे की मतलब ह्या सरकारकडून काहीतरी आम्हाला नवीन अपेक्षा आहे. आपल्याला 1500 रुपये जे मिळत आहेत भगिनी वर्गांना, त्याचा खरोखर पुरेपूर फायदा होईल असं मला वाटतं. एक नंबर सोय केली, असंच शेवटपर्यंत राहिलं तर बरं होईल. नमस्कार मित्रांनो, द पॉलिटिक्स ऑन ग्राउंड मध्ये आपल्या सगळ्यांचं अग्निमनापासून स्वागत. सध्या आम्ही महाराष्ट्र दौऱ्यावर आहोत आणि या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये आम्ही लाडक्या बहिणींना पण विचारतोय की त्यांना पैसे मिळाले की नाही मिळाले. फॉर्म भरून बरेच दिवस झाले होते, पैसे यायलाही सुरुवात झालेली आहे. आपण सगळ्या लाडक्या बहिणींनाच विचारूया, त्यांनी फॉर्म भरले होते का आणि त्यांना पैसे आलेत का. चला, लाडकी बहिणीचा फॉर्म भरला होता का? भरला होता, पण अजून आमचे पैसे जमा झाले नाही. भरलेला पैसे आले? आले, काय बघितलेलं नाही. आम्ही दुकान लावलं त्यामुळे बघितलेलं नाही. ते तर ते हे आले काय रे म्हणायचे, ते म्हणजे फॉर्म ही झाला म्हणून आले. विश्वास वाटतो येतील? येतील की विश्वास आहे. सुनबाईला आले ते? सुनबाईला आले. आता बघू, आता तर म्हणली ते ह्या महिन्यात नाही झाले तर पुढच्या महिन्यात तर नक्की देतोच म्हणली. ते फॉर्म भरलेले आहे, म्हणजे आमच्या मेसेज अजून आलं नाही. पैसे नाही आले? नाही आले अजून. आले पैसे? आले पैसे. आले पैसे? पैसे अजून एक 2-4 दिवसात येणार आहे. लेट न भरलाय, थोड्या दिवसात येणार. हो, खात्यावर पडलं, मेसेज आलाय. फॉर्म भरलाय मी, सोमवारी होईल म्हणते ते, अजून चालू झालं नाही. ते पैसे अजून काही पोहोच झालेले नाही. येतील असं वाटतंय का? येणार असं कन्फर्म सांगितलंय. ज्या माझ्या 2 मैत्रिणी आहेत त्यांनी तरी मिळालेले आहेत. मला मिळाले 3000 रुपये मिळाले. अजून आम्हाला आलेले नाही, सुरुवात झाली आजपासून. पैसे पडले बँकमध्ये, आजच आले. तुम्हाला काय वाटतं, येतील? तुमचा विश्वास आहे का? हा, आमचा विश्वास आहे येणार. म्हणजे आम्ही निवडून दिलं तर येणार हो. निवडून दिलं तर येणार, नाही निवडून दिलं तर नाही. दुसरं जर आलं हे, आता भाजपा नाही आलं आणि दुसरं जर काँग्रेस आलं, दुसरी कुठली तर सत्ता आली, राष्ट्रवादी आलं, मग त्यांनी चालू ठेवलं तर येणार. काय वाटलं होतं जेव्हा पहिल्यांदा फॉर्म भरला होता, येतील असं वाटलं होतं का पैसे? नाही नाही, तेव्हा नव्हतं वाटलं. नव्हतं वाटलं, कारण असे बरेच आश्वासनं आहेत की सरकार आश्वासनं देतात पण ते पूर्ण नाही करत. पण आता वाटतंय का? हा, आता वाटतंय. येतील का नाही संभ्रम होता, खरं ज्यावेळी आले त्यावेळी हे झालं. मुख्यमंत्र्यांची योजना आहे त्यामुळे येतील, मिळेल अशी अपेक्षा आहे. खरं आता शेवटी मिळालं आपलं नशिबाची गोष्ट म्हणायची, मिळालं मिळालं, आपलं नाही मिळालं तर नाही. काय वाटतं आता योजनेबद्दल? काय नाही, जे म्हणजे त्यांनी जे वचन दिलं ते पूर्ण केलं. चांगली वाटली योजना? वाटली की चांगली, चांगली वाटली. ती 19 तारीख पर्यंत देणार आहेत म्हणून सांगितलेले पैसे. हा, चांगलं आहे वाटलं. पुन्हा पुन्हा वाटलं बंद झालं असं वाटलं. मध्ये बंद झाला, बंद झाला म्हणजे, बंद झालं म्हणजे अगं बसलो. चांगली वाटली होती. हो, एकदम चांगली. हो, विश्वास आहे, पूर्णपणे विश्वास आहे आम्हाला. त्याचा काही प्रॉब्लेम नाही. कोणती तरी योजना आहे जी सक्सेसफुल झालेली आहे फर्स्ट टाइम, त्यामुळे थोडासा विश्वास पण बसत आहे की मतलब ह्या सरकारकडून काहीतरी आम्हाला नवीन अपेक्षा आहेत. एकंदरीत छान आहे, पण याच्यापेक्षा सरकारने असं करायला पाहिजेत, पैसे देऊन आम्हाला तृप्त करण्यापेक्षा प्रत्येकांना काम मिळावं याच्याबद्दल शासनाने थोडीशी प्रयत्न करायला पाहिजे. प्रत्येक जणांना काही ना काही छोटा मोठा म्हणजे कायमस्वरूपी त्यांचं अर्निंग चालू असावं. 3000 आणि कायमस्वरूपी अर्निंग नाही होणार, किंवा 1500 आणि आपलं घर नाही चालणार. म्हणजे बरं वाटलं, म्हणजे महिलांसाठी पैसे मिळणार म्हणल्यावर जरा. हा, योजना आल्या म्हटल्यावर त्याची अंमलबजावणी होणारच ना, त्यामुळं येणार असं वाटलेलं. आता आम्ही कोणत्या कोणत्या कॅटेगरीत बसतोय त्याच्या थ्रू बघूया आता कसे येतात काय. निवडणुकीच्या साठी योजना राबवलेली आहे. जर इलेक्शन झाल्यानंतर ही योजना बंद झाली, हे लोकांची खरोखर फसवणूक होणार, ही अशी फसवणूक व्हायला नको. हे आता जे तुम्ही कायमस्वरूपी आणि आम्हाला माहिती आहे हे पैसे आमचीच पैसे तुम्ही अशा आणि अशा मार्गाने आम्हाला वाटप करता, हे आम्हाला चांगलं माहित आहे. 2,40,000 आतमध्ये ज्यांचे इन्कम आहेत त्यांना पण ही योजना त्यांनी लागू केलेली आहे. हे मला खूप चांगलं वाटलं, कारण की फक्त गरिबांसाठी नाही, किंवा जॉब करणाऱ्या मुलींसाठी, बायकांसाठी पण ही योजना आहे. आणि अत्यंत खूप गरजेचं कर आहे बायकांनी, आणि खरंच जेणेकरून जेवढ्या लोकांपर्यंत पसरवता येईल ही बातमी चांगलीच गोष्ट आहे. योजना चांगली. तुमच्या ओळखीतल्या बायकांना तर पाहिजे ना, भरपूर झालेले पैसे पडले त्यांच्याकडे, पडले. चांगली योजना केली आहे आमच्यासाठी, आहे की नाही? फायदा होणार, फायदा होणार की. आणि आमचा फायदा आहे ना, का माहितीये काय, आम्हाला अडचणला आम्हाला ते उपयोगाला आलं ना, ते खर्चाला आपल्याला, पैशाला, काय बी आपल्या पोराबाळासनी, संसाराला आपल्याला, पण आधार बघाला. एक नंबर सोय केली, असंच शेवटपर्यंत राहिलं तर बरं होईल. ही योजना खूप मुख्यमंत्र्यांनी जी काढली ही एक चांगल्या प्रकारेच काढली आहे. कुठल्याच त्याच्यामध्ये वावग काही नाहीये. महिलांसाठी आहे की एक आधाराचं आहे की काहीतरी आहे आपल्याजवळ,
कुठली तरी पुंजी. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या अंतर्गत आपल्याला 1500 रुपये जे मिळत आहेत भगिनी वर्गांना, त्याचा खरोखर पुरेपूर फायदा होईल असं मला वाटतं. कारण अर्धशिक्षित महिला किंवा ज्या अल्प बचत गटातील योजनेतील ज्या महिला आहेत किंवा मध्यम वर्गातील ज्या महिला आहेत त्या ह्या 1500 रुपयाचा उपयोग आपल्या घर संसारासाठी करतील, मुलांच्या शिक्षणासाठी करतील अशी मला मनोमन खात्री वाटते.